या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। काँग्रेस सत्तेबाहेर जाताच महाराष्ट्र पेटविण्याचं काम करते असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। यावर उत्तर देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले म्हणाले की महाराष्ट्रामध्ये भाजपची सरकार आहे, केंद्रात सरकार आहे, सर्व पोलीस व्यवस्था त्यांच्याकडे आहे। महाराष्ट्र सरकारला सुप्रीम कोर्टानं नपुसक सरकार असं घोषित केलेलं आहे। असं असताना सुद्धा त्यांना सरकारमध्ये राहण्यास लाज वाटत नाहीये अशी बोचरी टीका नाना पटोले यांनी केली आहे। तसेच देशातल्या आणि राज्यातले महत्त्वाचे शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाईचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न यांना बगल देण्यासाठी असे आरोप करत असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। आता भाजपानं हे सगळे सोंग सोडून देऊन मूळ मुद्द्यांना बगल देण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करत आहे, मात्र आता त्यांचे हे ढोंग चालणार नाही अशी टीका नाना पटोले यांनी गोंदिया या ठिकाणी काँग्रेसच्या विस्तारित बैठकीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे। सांगाल काँग्रेस सत्तेबाहेर जातात महाराष्ट्र पेटवण्याचं काम करते असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, काही प्रतिक्रिया असेल आपली? सरकार त्यांच्या जवळ आहे, केंद्रातलं सरकार आहे, राज्यातलं सरकार आहे आणि पोलीस विभाग त्यांच्या जवळ आहे आणि या लोकांना सुप्रीम कोर्टाने नपुसक म्हटलेलं आहे या सरकारला। मग या नपुसक सरकारला सत्तेत राहण्याचं त्यांना लाज वाटायला पाहिजे। विरोधकांवर आरोप करण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष घाला। माननीय सुप्रीम कोर्टाने तुम्हाला नपुसक म्हटलेलं आहे तुमच्या सरकारला आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतानी जनतेच्या मूळ प्रश्नाला डायव्हर्ट करण्यासाठी, तुमचं पाप लपवण्यासाठी, महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल देण्यासाठी या पद्धतीचे प्रयत्न स्वतःच करायचे आणि नाश्ता येत नाही, अंगण वाकडं आहे असं म्हणण्याची भूमिका जी भाजपची आहे, हे ढोंग आणि हे सोंग आता अजिबात चालणार नाही। महाराष्ट्राची जनता हे सज्ञान आहे, त्यांना हे सगळं कळतंय, हे पाप जाणीवपूर्वक सत्तेमध्ये बसले लोक करतात आहे हे राज्याच्या जनतेला माहिती आहे, त्याच्यामुळे हे बोलण्याचा अधिकारच त्या लोकांना नाही। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।